परिश्रमासह कर्मात वृद्धी परिश्रमासह कर्मात वृद्धी थोडा संघर्ष तरी उन्नती नमस्कार मी गुरु डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण येणाऱ्या काळातील अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठ्या घटनेचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करीत आहोत ती घटना म्हणजे गुरु राहू यांची मेष राशीत होणारी युती होय राहु ग्रह मेष राशीत विराजमान आहे आणि बावीस एप्रिल रोजी गुरु महाराज मेष राशीत प्रवेश करणार आहेत तेव्हा ही युती घडून येईल ही युती अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण व मोठा परिणाम करणारी ठरणार आहे अर्थात त्या परिणामांची दिशा ही राशीनुसार वेगवेगळी राहील त्यानुसार आज आपण कुंभ व मीन या दोन राशीवर या युतीचा काय परिणाम घडून येईल ते समजून घेणार आहोत म्हणजे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा आपल्याला माहीत आहे राहू म्हणजे अटॅचमेंट राहू म्हणजे भ्रम राहू म्हणजे अति आत्मविश्वास राहू म्हणजे निर्णय चुकणं किंवा चुकीचे निर्णय घेतलं जाणं होय असा हा राहू एकटा प्रभाव करत नाही तेव्हा तो त्याचा फारसा प्रभाव जाणवत नाही मात्र राहूच्या युतीत एखादा ग्रह आला तेव्हा त्याचा नकारात्मक प्रभावात वाढ होते येथे गुरुदेव मेष राशीतून म्हणजे ग्रहांचे सेना सेनापती मंगळदेवाच्या राशीतून प्रवास करणार आहेत तसंच मंगळ व राहू देखील शत्रुत्वाचं नातं आहे राहू आणि गुरु यांच्यात देखील शत्रुत्वाचं नातं आहे मग आता जेव्हा युतीत येतात ग्रह जेव्हा युतीत येतात तेव्हा नेमकं काय घडतं तर स्वाभाविक आहे की राहूचा प्रभाव गुरुवर पडेल मात्र त्याच वेळी गुरुचा प्रभाव देखील राहूवर पडत असतो पापग्रहाचा जेव्हा शुभ प्र ग्रहांवर प्रभाव पडतो तेव्हा संगतीमुळे शुभग्रहांचा प्रभाव कमी जास्त का होतो मात्र शुभग्रहांचा प्रभाव जेव्हा पापग्रहांवर पडतो तेव्हा देखील त्याचा प्रभाव पडत असतो आता राहू ग्रहाला शनिवत मानलं जातं आणि येथे शनीची त्याच्यावर दृष्टी आहे राहू आणि शनी यांच्यात मैत्रीचं नातं आहे परिणामी शनी महाराजांच्या दृष्टीमुळे राहूसाठी शिस्तबद्ध पद्धतीने वाटचाल करणं हे आवश्यक होताना दिसून येत आहे या ग्रहस्थितीचा अजून एक विचार म्हणजे गुरुदेवांची कारकत्व देखील आपल्याला बघावी लागतील म्हणजे प्रत्येक ग ग्रहाची विविध कारकत्व असतात त्यात प्रत्येक ग्रहाची मूळ कारकत्व आणि भावेशत्वानुसार असलेली कारकत्व ही वेगवेगळी असतात मग आता जेव्हा आपण येथे गुरुचं कारकत्व पाहतो तर गुरु म्हणजे ज्ञान होय गुरु हा ग्रह शिक्षण संततीचा कारक धनप्राप्ती करणं किंवा धन जोडून ठेवणं या गोष्टींचा कारक विवाहाचा कारक भाग्याचा कारक गुरु धनसंचय करणं देखील गुरुच्या आखतारीत येतं म्हणजे मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी गुरुच्या अखत्यारीत येतात हा गुरु जेव्हा राहूच्या युतीमुळे दूषित झाला तर या सर्व गोष्टींवर कुठेतरी नकारात्मक प्रभाव पडेल असा एक काहीसा समज म्हणा किंवा भीती म्हणा सर्वसामान्य लोकांमध्ये पसरताना दिसून येत आहे मात्र तसं अजिबात नाही मग आता प्रश्न असा आहे की या स्थितीचा नकारात्मक प्रभाव पडेल का तर हो नक्कीच पडेल पुढचा प्रश्न तो प्रभाव अत्यंत तीव्र स्वरूपात पडेल का तर तसं अजिबात होणार नाही सगळ्यांवरच नकारात्मक प्रभाव पडेल का तर तसं देखील अजिबात होणार नाही काही राशींना या स्थितीचे शुभ परिणाम मिळतील तर काही राशींना अशुभ परिणाम देखील मिळतील त्यातल्या त्यात, त्यात। तुमच्या मूळ पत्रिकेतील ग्रहस्थिती ही जास्त महत्त्वाची ठरते मूळ पत्रिकेत जर ग्रह जास्त शुभ आणि बलवान असेल तुम्हाला महादशा योग्य ग्रहाची शुरु शुरु गोचर स्थिती तुम्हाला दोन राशींवर राहू युतीचा काय परिणाम होईल ते समजून घेऊया कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुराहूची युती आणि त्यापासून निर्माण होणारा योग तुमच्या तृतीय स्थानात निर्माण होत आहे ही युती तृतीय म्हणजे उपचय स्थानात निर्माण होणार असल्यामुळे त्याचा तुम्हाला फारसा त्रास होणार नाही तुमच्या राशीतून शनी महाराजांचं गोचर सुरू आहे जे तुमचे राशी स्वामी देखील आहे तेथून त्यांची तृतीय दृष्टी गुरु राहूच्या युतीवर असेल राहू आणि शनी यांच्यात मैत्रीचं नातं आहे त्यामुळे कुंभपत्रिकेला ग्रह फारसा त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही याशिवाय महत्वाची बाब म्हणजे तृतीय हे उपचय स्थान राहूला विशेष मानवतं कारण राहू म्हणजे अटॅचमेंट राहू म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणं पत्रिकेतील तृतीय हे परिश्रम आणि पराक्रमाचं स्थान असतं ग्रह शनिदेवांचा मित्र आहे शनिदेवांची राहूवर दृष्टी आहे एकंदरीत अनेक अर्थांनी राहुग्रह राशीसाठी मूळत शुभदायक असताना तिथे केवळ गुरुग्रहाचं आगमन होणार आहे कुंभ पत्रिकेसाठी गुरु महाराज धनेश आणि लाभेश आहेत म्हणजे धन प्राप्त करणं आणि त्यात वृद्धी घडवून आणणं या दोन्ही बाबी त्यांच्या अखत्यारीत येतात कारण लाभ आणि दहन या दोन स्थानांचे ते स्वामी आहेत लाभ म्हणजे धन प्राप्त करणं आणि धन म्हणजे धन जतन करणं होय कुंभराशीसाठी या दोन्ही गोष्टी गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात आणि जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेव आणि गुरुदेव यांच्यात समत्वाचं नातं आहे किंबहुना शनिदेव तर गुरुदेवांना आपला मित्रग्रह मानतात गुरुदेव मात्र शनिदेवांना थोडंसं शत्रुवत मानतात असं असलं तरी वृद्ध आणि शनी मंदग्रह आहे त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचं नैसर्गिक समत्व निर्माण झालेलं असतं या सर्व गोष्टींचा प्रभाव म्हणजे गुरुचं बळ कमी झाल्याने निश्चितच धनप्राप्तीमध्ये अडचणी निर्माण होतील किंवा थोडेसे अडथळे निर्माण होऊ शकतात मात्र फारसा नक नकारात्मक प्रभाव घडून येणार नाही त्यामुळे कुंभजातकांनी गुरु राहू युतीचा किंवा त्यापासून निर्माण होणाऱ्या चांडाळ योगाची भीती बाळगू नये आपल्याला माहीत आहे की गुरु आणि राहू या दोन्ही ग्रहांना पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीलाही महत्व असतं त्यानुसार तृतीय स्थानातील गुरु व राहूची पंचम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल कुंभराशीच्या सप्तम स्थानात रविदेवाची सिंह रास येते या दृष्टीचा बऱ्यापैकी नकारात्मक प्रभाव घडताना दिसून येईल कारण राहू हा विघटनकारक ग्रह आहे सप्तम स्थानातील दृष्टीतून तो विघटन घडवून आणण्याचं काम करेल गुरुदेव नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे त्यांची दृष्टी शुभ मानली जाते मात्र इथे ते राहू सोबत असल्यामुळे दूषित झालेले आहे परिणामी जोडीदार आणि तुमच्यात विसंवाद वाढण्याची एक नैसर्गिक शक्यता निर्माण होते आता हा त्रास संपूर्ण सहा महिने होईल का कारण गुरु राहूची युती सहा महिने राहणार आहे मात्र हा त्रास तुम्हाला सहा महिने होणार नसून जुलै व ऑगस्टमध्ये याची तीव्रता वाढेल ही बाब लक्षात घ्या या काळात जोडीदाराशी आपलं नातं सुदृढ ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असा तुम्हाला सल्ला दे देण्यात येत आहे अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांसाठी माझी सात मराठीतून आणि दोन हिंदीतून नऊ पुस्तकं आलेली आहेत अभ्यासकांना अत्यंत सोप्या भाषेत शास्त्राचं ज्ञान इथे प्राप्त होईल त्याचा अवश्य लाभ घ्या मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव हे तुमचे राशीस्वामी स्वामी आहेत बावीस एप्रिल रोजी ते राशी परिवर्तन करून मेष राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात प्रवेश करते तिथे राहू ग्रह आधीपासून उपस्थित असल्यामुळे तिथे त्यांची युती घडून येईल तसंच त्यांच्यापासून चांडाळ योगाची निर्मिती देखील होईल पत्रिकेतील धनस्थान हे धन कुटुंबवाणी या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचं स्थान असतं या स्थानात निर्माण होणारा हा योग अनेक बाबतीत नकारात्मक ठरतो गुरुदेव तुमचे राशी स्वामी असून ते धनस्थानात प्रवेश करणार आहेत म्हणजे मूळत ते एक पारक स्थान असल्यामुळे कुठेतरी अतिरिक्त धन प्राप्त करण्याची मानसिकता तुमची इथे निर्माण झालेली आहे राहूमुळे त्या मानसिकतेला एक नकारात्मक प्रभाव प्राप्त होतो राहू हा ग्रह अटॅचमेंट दाखवतो राहू ग्रह धनप्राप्तीसाठी कोणत्याही मार्गाने जाणं अति प्रयत्न करणं ही दिशा दाखवत कुटुंबात विसंवाद निर्माण होणं कुटुंबातील सर्व सदस्यांची भाषा एकमेकांसाठी उग्र स्तरांवर जाणं विवादाचे प्रसंग वाढणं कौटुंबिक ऐक्यभंग पावणं असे अनेक दुष्प्रभाव मीन जातकांवर होतील येथे नेमकं काय का होतं की मीन जातकांचा जो नैसर्गिक एक स्वभाव आहे त्यानुसार कुटुंब हे तुमच्यासाठी सदैव अत्यंत महत्त्वपूर्ण असतं कौटुंबिक ऐक्य तुम्हाला खूप आवडतं कुटुंबात शांतता असली तर बाह्य आघाडीवर तुम्ही प्रचंड यश मिळवता मात्र कुटुंबातील विसंवाद तुम्हाला सर्व आघाड्यांवर अपयशी करतं या सर्व प्रसंगातून मीन जातक पुन्हा एकदा जाणार आहेत कारण तुमचे राशी स्वामीच येथे राहूने दूषित होणार आहे त्यात बरीच भर म्हणजे गुरु व राहूच्या या युतीवर शनी महाराजांची दृष्टी असणार आहे ज्यामुळे नकारात्मकतेचा स्तर अजून जास्त वाढणार आहे म्हणून या काळात तुम्ही स्वतःची आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यावी जास्तीत जास्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आपल्याला माहीत आहे की गुरु व राहू या दोन्ही ग्रहांना पंचम सप्तम व नवम अशा तीन दृष्ट्या आहेत स्थानांसह त्यांच्या दृष्टीला महत्त्व असतं त्यानुसार धनस्थानातील गुरु व राहूची पंचम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आरोग्य कर्ज नोकरी स्पर्धक हितशत्रू या गोष्टी बघितल्या जातात या स्थानावर पडणाऱ्या दृष्टीचा परिणाम म्हणजे येथून तुमचे विरोधक अधिक आक्रमक होतील तुम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतील नोकरीच्या ठिकाणी अस्थैर्य जाणवेल तुम्हाला अतिरिक्त परिश्रम करावे लागतील केलेल्या परिश्रमाचं चीज झालं असं तुम्हाला कुठेही वाटणार नाही ज्यामुळे तुम्ही अधिकच अस्वस्थ व्हाल मीन जातक तसेही अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखले जातात तुमच्या संवेदनशील मनावर या गोष्टीचा प्रभाव तत्काळ होतो त्यामुळे तुम्ही थोडा ध्यानधारणेचा मार्ग स्वीकारावा आणि आपलं मनोबल वाढवावं ही सूचना तुम्हाला देण्यात येत आहे यानंतर धनस्थानातील गुरु व राहूची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल पत्रिकेतील अष्टम स्थान हे मूळत अडथळे अडचणी संघर्ष दाखवतं गुरु राहूची दृष्टी या धनस्थान या स्थानावर पडणार असल्यामुळे साहजिकच या गोष्टीमध्ये वाढ घडून येईल अर्थात तुमच्यासाठी अडथळे अडचणी संघर्ष निर्माण होईल अजून एक महत्वाची बाब म्हणजे तुमच्या कौटुंबिक प्रॉपर्टीचं विभाजन होणार असेल तर या काळात त्याची शक्यता जास्त आहे त्यातून माणूस अजून दुरावण्याची शक्यता आहे म्हणजे बऱ्यापैकी वादविवाद होऊन प्रॉपर्टीचं विभाजन होताना दिसून येत आहे ती एक त्रासदायक बाब असते हे मीन जातकांनी लक्षात घ्यावं यानंतर गुरु व राहूची दशम स्थानावर पडेल ही दृष्टी तुमच्यासाठी फारशी त्रासदायक ठरणार नाही म्हणजे तुलनेत या दृष्टीचा कमी त्रास आहे कारण दशम हे उपचय स्थान आहे कर्मस्थान म्हणून आपण ओळखतो राहूला कर्म अधिक प्रिय असतात कारण त्याला प्रत्येक गोष्ट मिळवायची असते गुरुदेवांची देखील या स्थानावर दृष्टी पडत असल्यामुळे त्यांचा जास्त प्रभाव घडून येणार नाही कारण येथे गुरुदेवाचीच धनुरास येते ते जरी दूषित झालेले असले तरी येथे राहूचा त्रास कमी आणि त्यामुळे पर्यायाने गुरुदेवांचा त्रासदेखील कमी असा प्रभाव दिसून येतील एकंदरीत मीन राशीच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गुरु राहू युतीचे संमिश्र परिणाम तुमच्यावर घडून येतील अर्थात काही बाबतीत संघर्ष तर काही बाबतीत उत्कर्ष ही स्थिती राहील अशा प्रकारे राहू गुरु युतीचं कुंभ व मीन राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील दोन राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास जय गुरुदेव कमेंट करायला विसरू नका मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष